नाशिक खानदेश महोत्सवाला सलग दुसऱ्या दिवशी देखील नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. तसेच खानदेशी बाज आणि अहिराणी साज या थीमच्या फॅशन शोमुळे खानदेश महोत्सवात रंगत आली होती. खानदेश महोत्सवाच्या आयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे. ठक्कर डोम या प्रशस्त मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या स्थळी प्रवेशद्वारावरच भव्य सप्तशृंगी मातेची प्रतिकृती साकारली आहे. तसेच आत प्रवेश करताच खानदेश संस्कृतीचे दर्शन घडवणारे एक मोठी चूल आणि त्यावर खापरावर भाजला जाणारे मांडे, तसेच उखळ आणि मथणी, त्यासोबत भव्य जाताची प्रतिकृती हे सेल्फी पॉइंट नागरिकांना खानदेश महोत्सवामध्ये आकर्षित करीत आहेत. या खानदेश महोत्सवाचा दुसरा दिवस अगदी यादगार ठरला तो भजन गवळणी कवी संमेलन आणि शानदार फॅशन शोमुळे. खानदेशी बाज अहिराणी साज अशी थीम घेऊन DID फॅशन इन्स्टिट्यूटच्या वतीने शानदार फॅशन परेडचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरी नीलिमा पवार, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण सावजी, नुपूर सावजी, DIDT फॅशन इन्स्टिट्यूटच्या मनीषा बागुल, सरोजताई धुमणे, आमदार सीमाताई हिरे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नंतर माय लेक ही थीम घेऊन आई आणि मुलींच्या काही खास जोडींना स्टेजवर आमंत्रित करून त्यांना या फॅशन शो मध्ये सामील करून घेतले. यामध्ये नीलिमाताई पवार, त्यांची कन्या अमृता पवार, सरोजताई धुमणे, त्यांची कन्या मनीषा बागुल, आमदार सीमा हिरे, त्यांची कन्या रश्मी हिरे, तसेच सौथेवर आणि त्यांची कन्या अशा चार जोडींना व्यासपीठावर बोलवून तदनंतर या माय लेकींच्या चारही जोडींनी रॅम्प वॉक करत सर्वांची सरोजताईंचे गुडघे आता बोलायला लागलेत, पण त्यांनी चालून दाखवलंय. धन्यवाद. मस्त मॅचिंग आणि छान कायम स्त्री. आपण याच्यातून एकच प्रबोधन घेतलं की स्त्री भ्रूण हत्या टाळा. यावेळी विविध फॅशनची परेड करत अनेक मॉडेल्सनी रॅम्प वॉक केले. प्रसंगी आमदार सीमा हिरे यांनी 9 न्यूजशी संवाद साधला. आज आपण आलेलो आहोत खानदेश महोत्सवाला भेट द्यायला.
नाशिकची संस्कृती बाहेरपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा एक उत्सव म्हणजे खानदेश महोत्सव. खरं खानदेश महोत्सव हा खानदेशची संस्कृती नाशिकपर्यंत पोहोचवत असतो, परंतु नाशिकमध्ये येऊन खानदेशी खानदेशी संस्कृती सर्वत्र पोहोचवली जाते आणि हा महोत्सव आयोजन करण्याचं काम करत असतात नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे आणि ज्या समाजकारण आणि राजकारणामध्ये अतिशय हिरिरीने भाग घेत असतात. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया खानदेश महोत्सवाबद्दल. प्रथमतः सीमाताई, नान न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. या खानदेश महोत्सवा जो तुम्ही आयोजन करत आहात त्याचा उद्देश काय आहे आणि या 3-4 दिवशी या खानदेश महोत्सवामध्ये तुम्ही कुठले कुठले विविध उपक्रम करणार आहात त्याबद्दल जरी प्रेक्षकांना जरूर सांगा. खानदेश महोत्सव गेल्या 3 वर्षापासून आपण आयोजन करत आहोत. नगरसेवक असताना 15 वर्ष मी आनंद मेळा ही संकल्पना आणलेली होती. ज्या महिला घरगुती उद्योग करतात, उद्योजिका असतात किंवा छोट्या मोठ्या प्रॉडक्ट त्या घरी करत असतात त्यांना एक मार्केट मिळावं किंवा व्यासपीठ मिळावं या हेतूने आम्ही या खानदेश महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आज तुम्ही जर खानदेश महोत्सवमध्ये फिरला तर आज अनेक महिला अशा आहेत. आज आमची इथे एक कृषीकन्या आहे जी स्वतः सेंद्रिय धान्य पिकवते, गुळ तयार करते आणि ते इथे मार्केटमध्ये आणते. त्याचबरोबर अनेक महिला आहेत ज्या घरगुती बॅग शिवत आहेत. असं तुम्ही जर फिरला तर अनेक महिला आज घरगुती उद्योग करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास तयार व्हावा, त्यांना मार्केट मिळावं ह्या हेतूने या खानदेश महोत्सवाचं आयोजन करत आहोत. अतिशय चांगला असा प्रतिसाद या महोत्सवाला दिवसेंदिवस वाढतो आहे. आज जर आपण इथे पाहिलं तर कालपासून आम्ही या महोत्सवाला सुरुवात केलेली आहे. खानदेशची शोभायात्रा म्हणून आम्ही ही शोभायात्रा सिडकोतनं काढली. तिथून खूप वाजत गाजत म्हणजे बागलांचे काही लेझिम पथक असेल, संबळ पथक असेल किंवा ढोल पथक असेल अशा अनेक पथकं येऊन ही शोभायात्रा काढली आणि खूप चांगलासा प्रतिसाद त्या शोभायात्रेला मिळाला. आदिवासी लोकांचं नृत्य त्यात होतं. त्याचबरोबर आम्ही आज सकाळी ऐराणी कवी साहित्य संमेलन, महिला भजन स्पर्धा, फॅशन शो, त्याचबरोबर मतदारसंघातल्या शाळातील मुलांचा स्नेहसंमेलनाचा जसा कार्यक्रम असतो तसा सोलो डान्सच्या स्पर्धा, त्याचबरोबर उद्या संध्याकाळी फुल टू धमाल जे खास या खानदेश महोत्सवाचं आकर्षण आहे की ज्याच्यात मकरंद अनासपुरे जे आपले सुप्रसिद्ध अभिनेता आहेत, त्याचबरोबर नंदेशजी उमप जे शाहीर आणि पोवाड्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि माधुरी पवार ज्यांना विविध चॅनलनी लावणीकरता बक्षिसं दिलेले आहेत, अशा आज एक खूप मोठा असा 2 ते 3 तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम उद्या संध्याकाळी होणार आहे 27. त्याचबरोबर 29 तारखेला आदरणीय विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माजी पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, जे प्रेरणादायी आहेत लोकांसाठी, असा खानदेश रत्न पुरस्काराचं वितरण आपण 29 तारखेला संध्याकाळी करणार आणि त्यामुळे भरगच्च असे 4 दिवस कार्यक्रम या खानदेश महोत्सवात आयोजन केलेलं आहे. मी नाशिककरांना आवाहन करेल, नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करेल, आपण आवर्जून या खानदेश महोत्सवाला भेट द्या आणि याचा आनंद घ्या. नक्कीच, धन्यवाद. नाईन न्यूजसाठी सुनीता चव्हाणसह प्रवीण काळबांडे, नाशिक.